अठ्ठावीस तारखेला आरोग्य विभागाची भरती आरोग्य विभागाची भरती अठ्ठावीस तारखेला शंभर टक्के पन्ना म्हणजे पन्नास टक्केच्या ह्याच्यात करत आहोत साधारणपणे आमच्या विभागाच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्याच्या पन्नास टक्के जागा आम्ही अठ्ठावीस तारखेला दोन दिवसाच्या परीक्षेमध्ये या भरल्या जात आहेत की तुम्ही बघितलं आरोग्य विभागातील जे काही चोपन्न पद आहे वेगवेगळे त्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये भरती जी आहे ती मार्चमध्ये होणार आहे आता यामध्ये चुकीची माहिती आपल्यापर्यंत पसरवली प्रत्येक वेळा जे की सतरा हजार रिक्त पद आहे त्यापैकी पन्नास टक्के ज्या रिक्त जागा आहेत म्हणजे जवळपास साडेसात हजार ते साडेआठ हजार ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा पन्नास टक्क्यामधून भरल्या जाणार आहेत परंतु ऍक्च्युली ज्या रिक्त जागा आहेत मित्रांनो त्यापैकी फक्त तीन हजार ते एकतीसशे जागाच या भरतीमध्ये भरली जात आहेत त्याचबरोबर प्रसारमाध्यम माध्यमातूनही बरीचशी चुकीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत मिळत आहे तर त्यामध्ये काय माहिती आहे चुकीची ती सुद्धा बघूया यामध्ये बघा प्रत्येक वेळा सतरा हजाराची पन्नास टक्के पदे भरती आम्ही करत आहोत त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बाकीची काही जी काही त्यांच्याशी चुकीची माहिती आहे ती माहिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये बघा त्यांनी काय सांगितले साडेआठ हजार पदाच्या भरतीस मुबाद देण्यास आल्यानंतर पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात पूर्ण होतील आणि मार्च महिन्यात पहिल्या दुसऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पदस्थापनेचे आदेश दिले जातील ज्यांची भरती प्रक्रिया होणार आहे त्यांना पदस्थापना जी आहे ती मार्च महिन्यामध्ये दिली जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे दिले त्याचबरोबर जिल्हा वार्षिक आवाळाच्या आढावाच्या बैठकीत ते औरंगाबाद येथे आले आणि आरोग्य भरती ही परीक्षा ओएमआर पद्धतीने घेतली जाणार असून त्या प्रश्नपत्रिका काढण्याचं जे काम आहे ते तंत्रज्ञान विभागाने नेमलेल्या कंपनीकडून केलं जात आहे आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका या पदाचा यात समावेश आहे साधारण त्या पाच हजार पदाची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले त्याचबरोबर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा पोलीस आणि ग्रामविकास मंत्रालय तसेच आरोग्य विभागातील पदांची भरती होणार आहे आता ग्रामविकासाअंतर्गत ज्या काही रिक्त जागा आहेत मित्रांनो भरतीचा यामध्ये शेष सुद्धा नाही आहे म्हणजे त्या भरतीचा उल्लेख पण नाही आहे आणि ती भरती प्रक्रिया यामध्ये होत नाही आहे कारण जागासाठी जी भरती प्रक्रिया ती आरोग्य विभागातील होत आहे यामध्ये ग्रामविकास विभागातील ज्या रिक्त जागा त्या या भरतीमध्ये भरल्या जाणार नाहीये त्यामुळे ही जी माहिती आहे ती प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वारंवार चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे सतरा हजाराच्या ज्या काही पन्नास टक्के जागा आहे तर पन्नास टक्के पद त्यांनी या ठिकाणी सुद्धा म्हटलेली आहे तर पन्नास टक्के म्हणजे आठ हजार पाचशे व्हायला पाहिजे तोही विषय सोडा त्यांनी या ठिकाणी पाच हजार पदाची भरती पहिल्या टप्प्यात होणार आहे सांगितलंय परंतु तीन हजार प्लस जागा ज्या त्याचीच भरत, भरती जी प्रक्रिया 28 28 ते अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन शिफ्ट मध्ये तुमच्या ज्या परीक्षा आहे त्या दोन शिफ्ट मध्ये परीक्षा होत आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय त्यासाठी सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी एक छान पुस्तक आहे पोलीस भरती चारशे एक्क्याण्णव प्रश्नपत्रिकाचा जो संच आहे तो संच या ठिकाणी संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्न या ठिकाणी एकमेव पुस्तक आहे आणि याची जी आवृत्ती आहे दोन हजार एकवीसची ची नवीन आवृत्ती आहे त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन हजार अठरामध्ये जे झालेल्या बेचाळीस प्रश्नपत्रिका आहे त्या बेचाळीस प्रश्नपत्रिकेचं अंकगणित असेल बुद्धिमत्ता असेल त्याचं विश्लेषण असेल तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे यामध्ये एकूण तुमचा जो सराव आहे तो जवळपास सोळा हजार एकशे पंच्याऐंशी प्रश्नाचा या ठिकाणी तुमचा सराव होणार आहे त्याचबरोबर यामध्ये काही महत्त्वाचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो काही सिलेबस आहे तो सामान्याचा सिलेबस यामध्ये पूर्ण दिलेला आहे त्याचबरोबर अपडेट जे आहे महाराष्ट्र पोलीस दल विशेष आहे कोरोना व्हायरस आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे अयोध्येचं राम मंदिर प्रणव मुखर्जी त्याचबरोबर तुमचा मराठी व्याकरण सिलेबस अंकगणित त्यानंतर बुद्धिमत्तेचा संपूर्ण सिलेबस यामध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा प्रश्नाचा जो सराव आहे तो सराव या ठिकाणी होणार आहे आणि चारशे एक्याण्णव प्रश्नपत्रिकाचा जो संच आहे फक्त त्याची किंमत तुम्हाला दोनशे साठ रुपये असणार आहे जे की या ठिकाणी आठशे चोवीस पेजेस हे पुस्तक आहे मार्केटमध्ये मा नवीन पुस्तक आहे आणि छान पद्धतीने याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर सरावाची तयारी करत असाल तर पोलीस भरती चारशे एक्क्याण्णव प्रश्नपत्रिकाचा जो संच आहे तो संच नक्कीच या ठिकाणी खरेदी करा तुम्हाला यामध्ये संपूर्ण विश्लेषणासहित तुमचे जे प्रश्न आहे ते सोडवून दिलेला आहे म्हणजे तुमच्या ज्या समस्या त्या ठिकाणी पुस्तकामध्ये तुमच्या ज्या समस्या त्या त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संपर्कही दिलेला आहे संपर्कावरूनही तुम्ही या ठिकाणी जे पुस्तक आहे ते बुक करू शकता किंमत आहे फक्त दोन शे साठ रुपये आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेले त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही पुस्तक पुस्तक जे आहे ते खरेदी करू शकता तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस त्या ठिकाणी लागणार नाहीये घरपोच तुम्हाला पुस्तक फक्त दोनशे साठ रुपयामध्ये ते अवेलेबल असणार